नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जिजाऊ कोचिंग क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा. बघा सराव संख्या 2.1 मध्ये आपण दुसरा प्रश्न बघत असून दुसऱ्या प्रश्नामध्ये काय सांगितलंय, खालील परिमेय संख्या आहे. परिमेय संख्या खाली दिलेल्या त्या आपल्याला काय करायचं, दशांश स्वरूपामध्ये दाखवायचं. दशांश म्हणजे माहिती आहे तुम्हाला, दशांश स्वरूप कसं असतं. त्याच्यामध्ये आपल्याला भाग द्यायचा आणि जोपर्यंत पूर्ण भाग जातो तोपर्यंत भाग द्यायचा आणि आलेलं उत्तर म्हणजे आपल्याला दशांश स्वरूपामध्ये भेटून जाईल. म्हणजे खालच्या संख्या नंबरची संख्या आपल्याला भाग द्यायचा. सर्वात अगोदर काय करू माहिती आहे का, आपण खालच्या संख्येत जेव्हा शून्य असतो तेव्हा ते शून्य कट करायचं. शून्य शून्य कटला, आता दोन शून्य कट केले म्हणजे दोन संख्येनंतर पॉईंट द्यायचं किंवा दशांश द्यायचं. म्हणजे वरती किती आहे, आता आले 1.27, खाली छेदामध्ये किती राहिले 2. आता 2 ना आपण याला भाग देऊ, समजलं का. 2 ना भाग देत असताना आता 1 ला भाग जातो का, म्हणून 0.2 द्यायचं. म्हणजे इथे झाले ते 12, बेसख 12, समजलं. आता ह्या दोन्ही म्हणजे 12 ला पूर्ण भाग द्यायला, आता त्याचा 7 ला भाग, बेत्रिक 6 उरला 1, दशांश दिलेला आहे म्हणजे इथे झाले 10, बे पंचे 10, म्हणजेच 127/200 याचं दशांश रूप किती, 0.635. तसं आपण दुसरं उदाहरण पाहू. सांगा दुसरी परिमेय संख्या आहे 25/99. आता आपल्याला 99 ना 25 ला भाग द्यायचा. जसं आपण काल भागकार केला, म्हणजे पहिल्या प्रश्न मध्ये आपण जसं भागकार केलेला आहे त्या पद्धतीने तुम्ही ते सोडवू शकता. ठीक आहे, आपण 99 ने त्याला भाग देऊ. बघा 99 आणि 25/99, आता 25 ला भाग जातो का, दशांश देऊ, म्हणजे ते किती येतील, 0. 99 98 म्हणून 99 98 घेऊ, किती उरतील, 2 4 आले, 24 - 19 म्हणजे 5 उत्तरे, समजलं. आता परत इथं दशांश दिलेला आहे मग आपण इथे 0 आहे. 99 99 बारा बारा झाला, किती येईल, 99 96 495 495 परत किती, 5 2 0. परत आपण काय करू, आता 0 देऊ. आता बघा इथं 250 होते किंवा 25 होते, इथे परत 25 आले, म्हणजे आता परत 30 संख्या येणार भागाकारामध्ये. म्हणून काय करायचं, इथं याचं दशांश रूप लिहित असताना आपले 2-5 दशांश द्यायचे आणि 2-5 ला परत परत येणार आहे, म्हणजे रवीवरती काय करायचं, रेष मारायचं, म्हणजे याचा अर्थ त्याची आवृत्ती परत परत होणार आहे, समजलं का. हे झाला आपला दुसरा प्रश्न. आता तिसऱ्यामध्ये बघा 23/7. आता आपण सरळ काटाकाटी करू याची. 23 चा पाढा 7 करत येतो, म्हणता येईल का, 7 3 21 बरोबर, 7 1 7 7 3 21. आता उरले इथं किती, 2. आपण पॉईंट दिला, दशांश दिला, म्हणजे 20 झाले. परत 7 2 14 किती उरले, 6. पॉईंट दिले किती झाले, 7 7 8 56 उरले किती, 4. परत दशांश दिलेला आहे, 7 4 7 5 35. आता उरले किती, 5. दशांश दिले म्हणून 0. परत 7 6 42 म्हणजे आता किती आले, 8. 7 6 42 7 7 49 म्हणजे किती आले, 7 7 49 म्हणजे उरला 1. परत 0. परत आता 7 1 उरले किती, आता 3. परत आता 7 3 21 7 4 28 परत उरले किती, आता 2. म्हणजे परत 2 आल्या, म्हणजे परत आता एवढ्या संख्या डबल येणार. या संख्येच्या इतका आता परत, म्हणजे परत एक संख्या आली की सुरुवातीची, म्हणजे आता परत पुन्हा 60 येतील 40 येतील 50 येतील 10 येतील 20 येतील, परत 20 येतील, म्हणजे ह्या संख्या आता डबल डबल येतील. म्हणून एवढ्या अंकाची इथे पुनरावृत्ती, म्हणून इथं 23/7 दशांश रूप किती येईल, 3.2857 4, समजलं का. त्याच्यानंतर आता पुढचा प्रश्न बघू आपण. पुढची परिमेय संख्या सांगा, 4/5. बघा आता 4 ला 5 ने भाग जातो का, नाही, म्हणून किती आपण 0 दशांश, म्हणजे किती झाली, आता 40. 8 5 40 म्हणजे इथं पूर्ण भाग गेला, म्हणजे इथंच उत्तर त्याचं
संपलं. त्याच्यानंतर पाचवी परिमेय संख्या 17/8. आता 17 चा 8 चा पाढा आपण 17 पर्यंत, मग 8 × 16 पॉइंट उरला किती द एक, दशम दिल्यामुळे झाले 10, परत 8 × 1 8 उरले किती आणि 2, दशम दिल्यामुळे 0, 8 × 2 परत 16, आता किती उरले 4, परत दशम 8 × 2 = 40. इथं पूर्ण भाग गेला की नाही, मग इथं रेष वगैरे मारायची काही गरज आहे का? नाही. म्हणजे 0.2125 हे काय आलं, 17/8. पुढची परिमेय संख्या झाल्या, बस एवढंच होते. म्हणजे इथं आता तुम्हाला फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची, आपण दशांश रूप लिहिलंय, इथं बघा इथं याला पूर्ण भाग गेलेला आहे, त्याच्यानंतर म्हणजे इथं परत आवर्ती याचं काम नाही राहिलं, आणि इथं पण पूर्ण भाग गेला, म्हणजे याला काय म्हणतात आपल्याला खंडित आवर्ती, याला आपण काय म्हणतो खंडित आवर्ती. आणि इथं येणार उत्तर बघा, इथं परत 2/5 2/5 परत येणार, इथं सुद्धा ह्या एवढे अंक परत येणार, इथं सुद्धा इथं काय पूर्ण गेलेलं आहे आणि इथं सुद्धा पूर्ण गेलेलं आहे. मग जिथं पूर्ण गेलं त्याला काय म्हणत असतो खंडित आवर्ती, आणि जिथं परत परत येणार संख्या त्याला आपण काय म्हणत असतो अखंडित आवर्ती. पण आपल्या इथं खंडित अखंडित यायचं काय ते फक्त आपण पहिल्या प्रश्नामध्ये पाहिलं, इथं फक्त तुम्हाला त्याचं दशांश रूप लिहायचं. थोडं बाकी लक्षात घ्या, खाली जर छेदामध्ये अशी मोठी संख्या असेल थोडं व्यवस्थित जर तुम्हाला दशांश रूप तिथं आलं पाहिजे. ठीक आहे, लिहून घेऊ. बघा सराव संख्या 2.1 मध्ये आपला तिसरा प्रश्न दिलेला आहे की खालील परिमेय संख्या P/Q स्वरूपामध्ये लिहायची. म्हणजे दिलेली संख्या दशांश रूपात आहे ती आपल्याला अंश आणि छेदामध्ये लिहायची. दिलेली पहिली संख्या कोणती, मग आपल्याला 0.6 आणि 6 डोक्यावरती पॉईंट दिलेला आहे, म्हणजे याचा अर्थ काय होतो की 6 अंकाची पुनरावृत्ती होत असते किंवा अखंड आवृत्ती, म्हणजे 6 6 6 येत असते. बरोबर, पण त्यांनी काय केलं एकदा घेतला आणि त्याच्या डोक्यावरती टिंब दिला, म्हणजे आपण समजून घ्यायचं त्याच्या अखंडावरती आहे. मग आता काय करू, उत्तर लिहित असताना आपण समजा x = 0.6 घेऊ, कळलं. आता x = 0.6 घेतला, याच्या पुढे 6 6 किती वेळा येणार आहे तुम्हाला माहिती आहे ना. आता जर समजा इथं 10x मिळेल, 10x मिळण्यासाठी मी x 10 बनवलं की नाही, मग याला जर आपण 0.6 जर 10 बनवलं उत्तर काय येईल बरं, कारण हा पॉईंट पुढे सरकेल. बरोबर, म्हणजे ते किती येईल 6 पॉईंट, पुढे काहीच नाही, पुढे किती येतात 6 6 आहेत ना अखंडपणे, म्हणजे पुढे ऑलरेडी 6 येत घेऊ, म्हणजे या 6 ची परत काय होणार आहे अखंडावरती असणार आहे ना. हे 0.6 याच्या डोक्यावरती पॉईंट आहे, म्हणजे आता काय होत असतो किती असे मानले, म्हणजे ते 6 परत परत येतात. जर आपण इथं 10 × 10 उत्तर येतं, जर आपण 0.6 म्हणजे याला जर 10 × 10 हा पॉईंट काय होत असतो पुढं सरकत असतो, म्हणजे 6.6 उत्तर आहे. आता आपण काय करू, 10x मधून 1x वजा करू. समजलं, जर समीकरण डाव्या बाजूला आपण एखादी संख्या वजा केली तर तीच संख्या आपल्याला उजव्या बाजूतून वजा करावं लागत असते, म्हणजे 0.6 मधून सुद्धा आपण x वजा करणार, पण x ची किंमत किती आहे 0. म्हणून आपण काय करू 0.6 वजा करू. कळलं का, माझा 10x वजा तिथं काहीच नाही, म्हणजे किती असतो 1x, म्हणजे 10x वजा 1x किती उत्तर येईल 9x. आता इथे यांची वाज बाकी करू आपण, 6 वजा 6 0 दशम, 6 वजा 0 6. समजलं, आता x दशा तसे 6.0 कोणत्याही संख्येनंतर असतातच, म्हणून ते मी घेत नाही. कळलं का, आता फक्त काय करतो छेदामध्ये 9 लिहू. आता x बरोबर इथं 6 आहेत 9 आहेत, दोघांना 3 ने भाग जातो, 3 × 2 = 6 आणि 3 × 3 = 9 झाली का P/Q/Q ची मांडणी. जर आपण याचा आकार केला तर किती यायला पाहिजे 0.6 असं यायला पाहिजे. आपलं उत्तर इथपर्यंत संपलं, फक्त तुम्हाला समजण्यासाठी बघा, जर आपण या दोघांचा भागाकार केला तर किती यायला पाहिजे 0.6 असं यायला पाहिजे. बघा आता आपण ते करून पाहू, 3 ना 2 ला भाग जातो का, नाही, 0.0 झाली 20 3 × 18 किती आलं उत्तर 2 पॉईंट द्यायला, परत 3 × 18 किती आलं उत्तर 2 परत 3 × गेलं की नाही, म्हणजे याचा अर्थ 0.6 याचा अखंडी आवृत्ती आपण दशम स्वरूप P/Q स्वरूपामध्ये लिहिलं. हे तुम्हाला खात्री यायचं नाही, फक्त तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं. तुम्हाला समजण्यासाठी आपण आणखी दुसरं उदाहरण बघू. दुसरं उदाहरण दिलेलं आपल्याला की 0.36. आता या संख्येला आपल्याला या रूपामध्ये मांडायचं. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, 0 याच्या वरती जो बार आहे म्हणजे जी रेषा आहे ती किती नंबरवरती आहे 3 7, म्हणजे याचा अर्थ का 3 7 3 7 डबल डबल येतात, म्हणजे असं 3 7 3 7 3 7
समजलं का? मग इथं आपण तसंच करू, आपण समजा एक्स बरोबर काय करू 0.3 सा। आता एक गोष्ट लक्षात घ्यायची तुम्हाला की शून्यानंतर किती संख्याला आवर्त येत असते, इथं दोन, इथं कशी एक लाईच होती ना, एकाच अंकाची होती ना, इथे किती अंकाची येते, म्हणून त्याला काय करायचं, दोन शून्य येईल अशा संख्येनं गुणवायचं, म्हणजे 100 न गुणवा, कळलं का? आता इथं 10 ने का गुणवलं आपण, कारण दश पॉईंट नंतर फक्त एकाच संख्याची आवर्ती होत होती, कळलं का? इथं दोन अंकाची गुणिले आपण 100 घ्यायची, मग आता इथे 100x म्हणजे किती, 0. इथे याला आपण 100 म्हणजे 100x 100 नंबर म्हणून 100x झाली, याला 100 नंबर काय होईल, 0.2 ने पुढे जाईल, म्हणजे इथे 0.2 ने पुढे गेल्यानंतर काय येईल, 37.37 असं येईल, कळलं का? आता परत आपण काय करू, याच्यासारखंच 10x 100x वजा x, इथं जसं आपण इकडून एक्स वजा केला तसं इकडनं सुद्धा एक्स वजा करा, पण एक्सची किंमत किती आहे, 0.37। आता दोघांचा वजा किती येईल, 99 100 वजा 1x येतील 99x, इकडं 37 वजा 37 किती उत्तर येईल, 0 0, 37 मधून 0 केला किती उत्तर येईल, 37, समजलं? आता एक्स बरोबर कोणत्याही संख्येनंतर 0.0 असतातच, म्हणून फक्त आपण 37 घेऊ, आणि हे आता याला भागदार जातो का, भाग जातो का, नाही, म्हणून याचं उत्तर एवढंच ठरवायचं, समजलं का? सोपं आहे की नाही, ठीक आहे, देऊ। बघा तिसरं उदाहरण बघू आपण, जी आता परिमेय संख्या पी छेद क्यू स्वरूपामध्ये लिहायची होती, बघा किती दिलेलं आता 3.17, म्हणजे दशांश नंतर किती संख्या आलेल्या, 2, म्हणजे आता काय 1.7 1.7 पुनरावृत्ती असणार, म्हणजे हे उदाहरण कसं असणार, 3.17 1.7 1.7 1.7 असं असणार, बरोबर? आता आपण काय करू, पहिल्या उदाहरणाप्रमाणेच एक्स बरोबर काय घेऊ, 3.17 घेऊ, इथं दशांश नंतर किती संख्या येतं, 2, म्हणून आपण काय करू, तिथं 100x बरोबर किती येते, तिथं मग 317.17, कळलं का? ही मांडणी कळायला आपण कशी करतो, तर आता 100x मधून आपण काय करायचा, 1x वजा करायचा, म्हणून याच्यातून सुद्धा 1x वजा करायचा, पण एक्सची एक्स किंमत झाली तर आपण काय करायचं, 3.17 करायचं, समजलं? आता 100 वजा 1x किती उत्तर येईल, 99x बरोबर, इकडं 17 वजा 17 किती उत्तर येईल, 0 0, त्याच्यानंतर 7 वजा 3 किती उत्तर येईल, 4, आणि इथं किती आहे, 31, म्हणजे 314.00 एवढं उत्तर आलं। आता एक्स बरोबर 314 पुढचे लिहिण्याची गरज नसते, खाली भागिले 99, आता यांना भाग जातो का, एखाद्या संख्येने भागा बरं, 9 ने 3 6 आणि भाग जातो का, नाही जात, म्हणून काय करू आपण, याचं उत्तर एवढंच ठरवायचं। त्याच्यानंतर आपण चौथं उदाहरण बघू, चौथी परिमेय संख्या दिलेली आपल्याला 15.89, 8 9 वर आवृत्ती दिलेली आहे, म्हणजे 8 9 8 9 परत येत असतील, म्हणजे त्याची मांडणी अशी असेल 15.89 8 9 बरोबर। आता आपण काय करू, इथं समजा पहिल्या उदाहरणाप्रमाणे एक्स बरोबर किती, 15.89, तर 100x दशांश नंतर 2 संख्या म्हणून आपण काय करू, 100x घेऊ, म्हणजे इथे किती येतील, 15.1589.89 अशी मांडणी होईल, कारण याला पण आपण 100 पॉईंट आ 2 ने पुढे जाईल दशांश, बरोबर? म्हणजे आता इथं परत आपण काय करू, पाहिल्या उदाहरणाप्रमाणे याच्यातून आपण 1x वजा करू, जर याच्यातून 1x वजा केला तिथं सुद्धा एका एक्सची किंमत आपल्याला वजा करावं लागेल, याची किंमत किती आहे, 15.89। आता 100x वजा 1x किती उत्तर येईल, 99x बरोबर, इकडे बघा 89 वजा 89 उत्तर किती येईल, 0 0 दशांश, 89 9 वजा 5 किती उत्तर येईल, 4 बरोबर, आणि 8 वजा 1 म्हणजे किती येतील, 7, आणि वरचे 15 दशांश तसे। आता बघा एक्स बरोबर 1574, पुढं पॉईंटची संख्या लिहायची गरज नाही, खाली 99 त्यांना भाग जातो का, बघा बघा भाग जाईल का, नाही जात, म्हणून आपण याचं उत्तर एवढंच ठरवायचं। त्याच्यानंतर आपलं शेवटचं उदाहरण बघूया,
बघा शेवटचं समीकरण दिलं, दशम संख्या दिली आपल्याला 2.5 1 4. आता इथं आवृत्ती किती अंकाची आहे? 3 अंकाची. म्हणून काय करू आपण आता, समजा म्हणजे इथं कसे इथे मांडणी की 2.5 1 4 5 1 4 अशी येत असेल, बरोबर. मग आता समजा आपण एक्स बरोबर 2.5 1 4 घेऊ. आता तर पॉईंट नंतर किती अंक येत? मग आता इथे किती घ्यावं लागतील? 1000 एक्स बरोबर. 1000 एक्स बरोबर 2.1514. आता सॉरी, त्याचा पॉईंट आपल्याला 3 ने पुढे सरकावं लागेल, म्हणजे पॉईंट नंतर परत 3 जातो, 3 अंक लिहायचे. हे कळालं? आता परत याच्यामधून आपण 1 एक्स वजा करू, म्हणजे 1000 वजा x बरोबर. इथून सुद्धा आपल्याला काय करावं लागेल? 1 एक्सची किंमत वजा करावी लागेल. 1 एक्सची किंमत किती आहे? 2.514. आता इथं 1000 वजा 1 किती? 999 एक्स बरोबर 514 वजा 514 किती उत्तर येईल? 0 0 0 बरोबर. 2 वजा 4 वजा 2 किती उत्तर येईल? 2 1 5 2 जशास तसे. म्हणजे आता एक्स बरोबर 2512 भागिले 999 भाग जातो का? बघा नाही जात, म्हणून जशास तसेच ठेवायचे. समजलं का? समजलंय पूर्ण प्रश्न? चला जाऊ.